तुझ्यात जीव रंगला हुआ. मी ऍक्च्युली ती सिरियल पाहायचे तर त्यामुळे मला माहितीये. कमाल. आणि हा कापड हा गर्भ रेशमी आहे. इरकल ना, ओरिजिनल इरकल गर्भ रेशमी. ओरिजिनल इरकल. वाव. सो इथे ज्या तुम्ही साड्या बघताय ते 1100 रुपयाला अवेलेबल आहेत. आणि त्यामध्ये जर कलर्स बघायला गेला तर सुंदर कलर्स आहेत. नवरात्रीचे काही 9 रंग असतात. त्यापैकी जर तुम्हाला कोणत्या रंगामध्ये इरकल तुमच्या वॉर्डरोबमध्ये ऍड करायचं असेल तर यू कॅन गो फॉर दिस. देवीसाठीची 9 वार सुद्धा त्यांच्याकडे अवेलेबल आहे. अरे वा, किती सुंदर आहे हे. कमाल. काय कॉस्ट आहे याची? 650. अरे वा. आणि कपडा हा कॉटन, प्युअर कॉटन, 100% कॉटन. वा, सुंदर कलर्स तुम्ही बघू शकता इकडे. किती छान कलर्स अवेलेबल आहेत इकडे. मस्त. म्हणजे तुम्ही एकंदरीत इथे आलात तर तुम्हाला असे क्लासी थोडे हेवी रेंजच्या पण साड्या मिळतील. 9 वार पण मिळेल, 10 वार पण मिळेल. देवीसाठीच्या साड्या मिळतील, लग्नाचा शेला मिळेल. सो हे फार ट्रेंडी नाव आहे साड्यांमधलं, इंडिको, जर तुम्ही इथे वाचलं तर. आणि अशा तुम्हाला साड्या इथे मिळतील. ह्या सगळ्या साड्या तुम्ही कुठे ना कुठे कधी ना कधी कोणत्या तरी सीनमध्ये सिरियलमध्ये नक्कीच पाहिलेले असणार आहेत. शिवाय तुम्ही इथे येऊन ते विकत घेऊ शकता. तुमची आवडती सिरियल असेल, तुम्ही फोटो स्क्रीनशॉट काढून घेऊन या, ते नक्कीच तुम्हाला साडी अवेलेबल करून देतील. हाय, हॅलो, नमस्कार अँड वेलकम बॅक टू लोकमत सखी. तुला पाहते रे, रंग माझा वेगळा, आई कुठे काय करते, कन्यादान, जावई विकत घेणे आहे. बरोबर, या सगळ्या सिरियल्सची नावं मी यासाठी घेतली आहेत ना, कारण की आज मी जे शूट करणार आहे ते या सिरियल्स रिलेटेडच आहे. आता बघा ना, सिरियलमध्ये तुमची आवडती अभिनेत्री असेल, कोणीही असेल, तिने जर एखादी साडी नेसली तर तुमच्या पण मनात जर ती बसली ना तर मग तुम्ही काय करता, ती साडी शोधायला सुरुवात करता की तशी सेम साडी तुम्हाला कुठे मिळेल. तर त्याचं सोल्युशन आज मी तुम्हाला देते आहे. येस, आज मी कुठे आली आहे खरेदीला? आज मी आली आहे दादर वेस्टला. माझ्या मागे तुम्ही गिरगाव पंचे डेपो पाहू शकताय. गिरगाव पंचे डेपोला जेव्हा तुम्ही येता दादर प्लाझा सिनेमाच्या अपोजिटला गिरगाव पंचे डेपो, तिकडनं तुम्ही टुवर्ड्स माझ्यामध्ये पानेरी किंवा तर नक्षत्र मॉल जर चालायला सुरुवात केली तर तुमच्या राईट हँड साईडलाच मंजिरी मॅचिंग सेंटर हे इथे NNC केळकर रोडला हा शॉप आहे. आणि त्यांच्याकडे साड्या ह्या सिरियल्समध्ये सुद्धा त्या देतात आणि ते देतात. आणि त्याचबरोबर सिरियल्सच्या नावांवरून सुद्धा तुम्हाला इथे साड्यांमध्ये व्हरायटी पाहायला मिळणार आहे. चला आपण बघूया त्यांच्याकडे कोणकोणत्या सिरियल्सच्या काय काय कलेक्शनमध्ये साड्या अवेलेबल आहेत. पाहते रे, आणि इथे वरती ती फुलराणी आणि इथे कन्यादान. आपण बघूया त्यांच्याकडे काय काय व्हरायटी आहे प्रत्येक ह्याच्यामध्ये. बरं काका, मला ना जावई विकत घेणं आहे आणि आई कुठे काय करते ह्यामध्ये साड्यांमध्ये व्हरायटी दाखवा ना. म्हणजे सिरियलमध्ये जर कोणी नेसली होती काही कॅरेक्टर्सची नावं वगैरे तुम्हाला माहिती आहेत का? ओ नाईस. काय कापड आहे हा? गडवाल सिल्क विथ ब्लाऊज पीस. आणि काय प्राइस आहे ह्याची? 1150. ओ, सो त्याच्यामध्ये मी आता सगळं नाही ओपन करायला सांगणार कारण आपल्याला कमी वेळात खूप जास्त माहिती द्यायची असते, राईट? सो त्यामुळे तुम्हाला मी फक्त कलर्स व्हरायटी तुम्ही इथे स्क्रीनवर बघू शकता. बरं, ह्यामध्ये दाखवा ना मला आई कुठे काय करते मध्ये. सो आपण आत्ता जी रेंज बघितली आहे कलर्समध्ये ती खरं तर ही अशी आहे जावई विकत घेणे आहे. त्यामध्ये तुम्हाला कलर व्हेरिएशन्स मी दाखवलेले आहेत. आता आई कुठे काय करते त्या साड्यांमध्ये पण काही कलर व्हेरिएशन्स आहेत. मी मुद्दाम सिरियल्सची नावं ह्यासाठी घेते कारण की पॉप्युलर सिरियल्स असले की प्रत्येक महिलेची इच्छा असते की त्या सिरियलमध्ये त्या अभिनेत्रीने जर एखादी साडी नेसली असेल तर तशीच सेम नाही मिळाली तर किमान थोडाफार रंग वेगळा असेल चालेल, पण तरी मला त्याच पद्धतीची साडी हवी आहे. तर आय थिंक दिस इज द राईट सोल्युशन. तुम्ही इथे येऊन तशा साड्या विकत घेऊ शकता. बरं काका, हे जे तुम्ही लावलं आहे ना साड्यांची म्हणजे सिरियल्सची नावं लावली आहेत साड्यांवरती, तर हे तुम्ही 12 महिने अवेलेबल करता की काही असं सीझन? 12 महिने. आणि किती ते किती दुकान ओपन असतं? सकाळी 11 ते रात्री 8:30-9 वाजेपर्यंत शॉप ओपन असतं. ट्युजडे टू संडे, मंडेला बंद असतं. सो त्यामुळे भारी. आणि ऑनलाईन तुम्ही डील करता नाही करत आता?
स्टार्ट करणार आहात? अच्छा ठीक आहे, सध्याला मी त्यांचे नंबर नाही प्रोव्हाइड करणार, तुम्ही इथे डिरेक्टली आणि विकत घ्या, कारण की त्यांचं ऑनलाईन पोर्टल अजून इतका स्ट्रॉंग नाही आहे, त्यामुळे गैरसोय नको व्हायला त्यांची पण आमच्याकडून, म्हणून तुम्ही इथे डिरेक्टली या आणि शॉपिंग करा असं मी म्हणेन. ओके, सो आई कुठे काय करते, या ती जी साडी आता आपण इथे वरती बघितली त्याच्यामध्ये तुम्हाला कलर व्हेरिएशन्स आहेत. आणि हा कोणता कपडा आहे काका? प्रत्येक साडी बरोबर ब्लाउज पीस अवेलेबल आहे. वा नाईस. आणि ह्याची काय कॉस्ट आहे? 950. त्याच्यामध्ये जर कलर्स बघायला झाले तर मग हा खूप सुंदर कलर मला दिसतोय आणि थोडा युनिक आहे. सो फेस्टिव्ह पण आहे आणि आता नवरात्राला सुरुवात सुद्धा होणार आहे. सो जर तुमच्या घरात पूजा आहे किंवा कुठे देवीला वगैरे जायचं आहे तर मग तुम्ही यू कॅन गो फॉर दिस थिंग. व्हेरी नाईस. सिल्कमध्ये खूप छान कलेक्शन आहे त्यांच्याकडे. वा भारी. तो खूप सुंदर कलर तर मी तुम्हाला आता दाखवला, त्यामध्ये अजूनही कलर व्हेरिएशन्स आहेत जर तुम्ही बघितले तर समोरून. ह्या सगळ्या साड्या तुम्ही कुठे ना कुठे कधी ना कधी कोणत्या तरी सीनमध्ये सिरियलमध्ये नक्कीच पाहिलेले असणार आहेत. शिवाय तुम्ही इथे येऊन ते विकत घेऊ शकता. तुमची आवडती सिरियल असेल तुम्ही फोटो स्क्रीनशॉट काढून घेऊन या, ते नक्कीच तुम्हाला साडी अवेलेबल करून देतील. बरं, तुझ्यात जीव रंगला. वा, मी ऍक्च्युली ती सिरियल पाहायचे तर त्यामुळे मला माहिती आहे. कमाल. आणि हा कापड हा इरकल ना, ओरिजिनल इरकल. वा, ओरिजिनल टोक पदर आहे ना? टोक पदर, टोक पदर. ओरिजिनल इरकलचा असा पदर असतो, टोक पदर. टोक पदर म्हणजे ओरिजिनल इरकल. ओ नाईस. कमाल. पदराला गोंडे पण आहे. टोक पदर. याची काय कॉस्ट आहे या साडीची? 1100. सो इथे ज्या तुम्ही साड्या बघताय ते 1100 रुपयाला अवेलेबल आहेत. आणि त्यामध्ये जर कलर्स बघायला गेला तर सुंदर कलर्स आहेत. नवरात्रीचे काही 9 रंग असतात, त्यापैकी जर तुम्हाला कोणत्या रंगामध्ये इरकल तुमच्या वॉर्डरोबमध्ये ॲड करायचं असेल तर यू कॅन गो फॉर दिस. आणि इथे खूप सुंदर सुंदर कलर्स काका आपल्याला दाखवत आहेत. वा, ग्रे. बरं, ह्यावेळेस नवरात्रीमध्ये ग्रे कलर आहे, सो त्यामुळे यू कॅन गो फॉर दिस. नेव्ही ब्ल्यूमध्ये पण आहे, मोरपिशी रंग पण आहे, पिकॉक ग्रीन पण आहे. येस, ऑरेंज कलर पण आहे, ग्रीन तर असतोच. सो हे नवरात्रीचे तुम्ही छान कलर्स इकडनं घेऊन जाऊ शकताय. काका, हे फिक्स रेट आहे की तुम्ही डिस्काउंटही देणार? फिक्स रेट आहे. व्हाईट साडी आहे. ओ, साऊथ इंडियन. हो, व्हाईट कलर. येस. कमाल. ह्याची काय कॉस्ट आहे? 700 ला. सो तुम्हाला जर तुमच्या वॉर्डरोबमध्ये साऊथ इंडियन साडी ॲड करायची असेल आणि तुमचा बजेट थोडा, तुम्ही जरा असं विचार करत असाल की बजेट फ्रेंडली हवं आणि थोडं कमी बजेटमध्ये पण तुम्हाला साडी हवी आहे, यू कॅन गो फॉर दिस ऑप्शन्स. किती सुंदर कलेक्शन आहे बघा त्यांच्याकडे साड्यांचं. वा, सो ही साडी अशी कम्प्लीट भरलेली आहे का? हां, राईट. सो ब्युटिफुल. आणि ह्याच्यामध्ये पण ब्लाऊज पीस अवेलेबल आहे ना? प्रत्येक साडीला ब्लाऊज पीस अवेलेबल आहे. सो हे 700 रेंज मध्ये ना, आणि ही पण 700. सो ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर हा एकदम डार्क गोल्डन असं बॉर्डर नाहीये, पण इथे एकदम डार्क गोल्डन मध्ये तुम्हाला इथे बॉर्डर मिळेल. सो मस्तच आहे हे. सो ती फुलराणी, हे जे तुम्ही ही जी तुम्ही साडी बघता, म्हणजे दोन साड्या आहेत खरं तर, त्याच्यामध्ये त्यांच्याकडे कलर्स अवेलेबल आहेत का बघूयात. काका, त्याच्यामध्ये कलर्स काही अवेलेबल आहेत? ओ, आणि हा कोणता कापड आहे? हा प्युअर कॉटन मध्येच असतात ह्या. सो अशा पद्धतीची तुम्हाला ही साडी आहे. काय कॉस्ट आहे ह्याची? 850. 7-8 कलर्स अवेलेबल आहेत ह्यामध्ये. वा, आणि ऍक्च्युअल मध्ये हे प्युअर कॉटन आहे, सो ते हाताला पण क्लिअरली मला जाणवत आहे. कमाल ना. त्याच्यामध्ये कलर्स आहेत, मी तुम्हाला कलर्स दाखवते. सो तुम्हाला तुमच्या वॉर्डरोबमध्ये काहीतरी म्हणजे रेग्युलर पिंक ग्रीन पेक्षा काहीतरी वेगळं, तर बिस्किट कलरची साडी सुद्धा तुम्ही सर्वात नवीन मोर पिशी. ओ, हे ओपन करून बघूयात आपण. कमाल कलर आहे हा. साडी तुम्ही खरं सांग ना दोन्हीकडनं नेसू शकतात, कारण काय ना कापड पण एवढा चांगला आहे, फॉल वॉल लावायची गरज नाही, याला फॉल लावायची गरज नाहीये. सो दोन्ही पद्धतीने. ओ, म्हणून ते काठ मी ऍक्च्युअली विचारणार होते की हे दोन काठ असे का दिसत आहेत. वा, नाईस. आणि पदर
सुंदरच आहे हे. मुळात कपड्याची क्वालिटी आणि हाताला कपडा लागला तर खूप छान आणि सॉफ्ट जाणवत एकदम. सुंदरच आहे. सो तिथे एक साडी आहे तुला पाहते रे, तर त्याच्यामध्ये कलर व्हरायटी जर बघायची झाली तर बघा एवढे कलर व्हरायटी, मग 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 कलर्स आहेत त्यांच्यामध्ये. आणि ह्याची काही कॉस्ट आहे साधारण? 1100. मला एखादी साडी फक्त ओपन करून दाखवा ना. अच्छा, ओ ओके. आणि हा कापड कोणता आहे? गडवाल सिल्क. ओके. मुळात ह्यांचे जे कॉम्बिनेशन आहेत ते कॉम्बिनेशन कलर कॉम्बिनेशन खूप उत्तम आहेत. नाईस. बरं, हे जे तुम्ही सिरियल्सची नावं लावली आहेत, तर ही तुम्ही सिरियल मध्ये त्या कॅरेक्टरने साडी नेसली आहे म्हणून लावली गेली आहेत की कसं आहे एकदम? म्हणजे काय त्यांच्याकडनं साड्या घेऊन जातात. सो त्यामुळे तुम्हाला पण जर असं म्हणतो ना एकदम प्रोफेशनल स्टायलिस्ट काइंड ऑफ कपडे घ्यायचे असतील, साड्या घ्यायचे असतील, तर यू शुड विजिट युअर, नक्कीच या इकडे. कमर नाईस. बरं, ही पण एक साडी बघून मला ओपन करून ह्याचा पदर बघायचा आहे मला. हा कॉम्बिनेशनच मुळात खूप सुंदर दिसतो नेसल्यावरती. माझ्या 2-3 मैत्रिणींकडे अशा कॉम्बिनेशन मध्ये आहे. सो आय नो इट लुक्स ब्युटिफुल. कमाल, खूपच सुंदर आहे ही साडी, मस्त कॉम्बिनेशन. ऍक्च्युली मगाशी मी तेच सांगितलं ऑडियन्सला, पण मी तेच सांगितलं माझ्या 2 मैत्रिणी आहेत त्यांच्याकडे सेम कॉम्बिनेशन मध्ये साड्या आहेत. थोड्या वेगळ्या कपड्याच्या आहेत, म्हणजे कापड वेगळं आहे, बट स्टील दिस कॉम्बिनेशन लुक्स ब्युटिफुल. कमाल दिसतो. नाईस. मुळात हे नवरात्रीत नेसण्यासारख्या आहेत. आता सणावाराला सुरुवात झालेलीच आहे, नो डाऊट. आता गणेशोत्सव झाला, आता दसरा आहे, दिवाळी आहे. सो हे अशा साड्या कॅरी करायला पण इझी असतात आणि हलक्या असल्या कारणाने ते एकदम लाईट वेट. येस, हलक्या असल्या कारणाने ते खूप इझिली तुम्ही कॅरी करून सगळीकडे फिरू शकता. सो दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. कम्फर्ट मॅटर करतं, हो ना? राईट. बरं, आपण त्यांच्याकडे अजूनही कलेक्शन आहे तेही बघूयात. म्हणजे आता मी तुम्हाला सिरियसच्या नावांवरून साड्या दाखवल्या, पण त्यांच्याकडे अजूनही सुंदर व्हरायटी आहेत. कपड्यामध्ये सुद्धा व्हरायटी आहेत. सो तेही मी तुम्हाला दाखवणार आहे. पण माझी एक महत्त्वाची टिप आहे, इथे जे काही मी सिरियसची नावं सांगितली, भलेही सगळ्या सिरियसच्या साड्या त्यांच्याकडे अवेलेबल असतील नसतील, हे तुम्ही जेव्हा इथे याल तेव्हा तुम्हाला चेक करायला मिळेलच. बट काही मोजक्या साड्या आहेत ज्या खूप हायलायटेड होत्या म्हणून मी ते तुम्हाला दाखवलेल्या आहेत. पण तरी जर काका समजा कोणीतरी तुमच्याकडे सिरियल रिलेटेड एखादा फोटो घेऊन आलं एखाद्या अभिनेत्रीचं की मला हिच्यासारखी अशी साडी हवी, तर तुम्ही ती अवेलेबल करून देऊ शकता का? ते 100% प्रयत्न करतील तुमच्यासाठी. सो त्यामुळे जर तुमची एखादी तुम्हाला जर एखादी साडी नाराज करणार नाहीत काका, ह्याची ते काळजी घेणार आहेत. सो त्यामुळे तुम्ही पण आलात तर मग जरा विचार करून या छान, आणि मग त्या हिशोबाने तुम्ही तुमच्यासाठी साडी घेऊ शकता. तर आपण पुढे जाऊयात. आणि अजूनही आता इथे तुम्ही बघू शकता 9 साडी इथे मिळेल, त्याचबरोबर त्यांच्याकडे 10 सुद्धा आहे. काका मला 10 बघायचे. सो 10 बघूयात, कारण की खूप डिफिकल्ट असते ती साडी अवेलेबल होणं आणि चांगल्या क्वालिटीची आणि बजेट फ्रेंडली. आपल्या व्हिडिओजमध्ये पैसा वसूल खरेदी पाहिजे, राईट? तेच करतोय आपण. वा, सुंदर. ह्याच्यामध्ये काय काय कलर्स आहेत? 10 कलर्स आहेत ह्याच्यामध्ये. वा वा वा, सुंदरच आहे. सो हे 10 साड्या आहेत ना सगळ्या, आणि पैठणी पण आहेत तुमच्याकडे ना अवेलेबल? कमाल. ह्याची काय कॉस्ट आहे? 1350. आणि ही सेम 1350 मध्ये तुम्हाला इथे 10 अवेलेबल होणार आहे. 10 9 पैठणी सिल्क. ही कितीला? 2500 रुपयाला आहे ही. ओरिजिनल पैठणी आतमध्ये असा भरलेला बदर येणार. वा, 9 पेक्षा मोठी 10 येस, 9 पेक्षा मोठी 10 तुम्हाला पैठणी साडी इथे अवेलेबल आहे. ह्याच्यामध्ये किती कलर्स आहेत? 7-8. मला फक्त कलर्स दाखवा ना इथे, सो दॅट मी ऑडियन्सला एक अंदाज देऊ शकेन की काय काय कलर्स त्यांच्याकडे, कोणकोणते कलर्स अवेलेबल आहेत, कॉम्बिनेशन्स पण तुम्हाला कळतील. ओ, हे शालू मध्ये आहे ना? शालू काइंड ऑफ दिसतंय हे, पैठणी टाईप शालू. ओ नाईस नाईस. वा, फारच असे व्हायब्रंट कलर्स आहेत जे ज्यांना ज्या मुलींना लग्नासाठी साखरपुड्यासाठी छान स्वस्त मस्त साडी हवी असणार, जी फक्त एकदा नेसली आणि नंतर पडून राहिली अशी नकोय, तर आय थिंक यू शुड गो फॉर दिस. काय कॉस्ट आहे काका ह्याची? 2500 रुपये. वा, 10 रे आणि कमाल. आपण फिरी पण तितकीच वाटते.
मोठ्या दुकानात घेतली तर 4-4.5 हजारच्या पुढे आहे. ओ सो मोठ्या जर मोठ्या शोरूम मध्ये तुम्ही विकत घ्यायला गेलात तर 4,000-5,000 वरती तुम्हाला या 10 वार साडी अवेलेबल असतात, पण ह्यांच्याकडे हे फक्त 2500 रुपयाला. डायरेक्ट मॅन्युफॅक्चर कडनं. अच्छा, प्राइस कमी असल्याचं कारण असं की ते डायरेक्ट मॅन्युफॅक्चरर कडनं घेतात. सो मध्ये कोणतेही डीलर्स नसल्या कारणाने प्राइस तुम्हाला एकदम सोयीस्कर आणि एकदम इझी रेट मध्ये तुम्हाला ते अवेलेबल आहे. कमाल, व्हेरी नाईस, सुंदरच आहे. बरं, इथे लिहिलेलं आहे देवीसाठी साड्या मिळतील. आता नवरात्र येते राईट, सो त्यामुळे देवीच्या साड्या पण दाखवा ना मला. म्हणजे सो काकांकडे जेव्हा तुम्ही इथे येता तेव्हा तुम्हाला मगाशी मी साड्यांमध्ये व्हरायटी दाखवलीच, तुम्ही पाहिली पण, आणि आता यांच्याकडे देवीच्या साड्या सुद्धा अवेलेबल असतात. सो काकांनी सांगितलंय त्यांच्याकडे 9 वार आणि 6 वार साड्या पण असतात देवीसाठी. सो त्यांच्याकडे देवीच्या साड्यांच्या कलर्स कलेक्शन तुम्हाला इथे जर स्क्रीनवर बघायला मिळालं तर बघा तुम्ही, ते खूप सुंदर सुंदर कलर्सचं कलेक्शन इथे आहे. काका काय कॉस्ट आहे ह्या साडीची? 375 रुपये अशी या साड्यांची कॉस्ट आहे. बरं, 9 वार मला बघायला मिळू शकते का? देवीसाठीची 9 वार सुद्धा त्यांच्याकडे अवेलेबल आहे. अरे वा, किती सुंदर आहे हे. कमाल, काय कॉस्ट आहे याची? 650. अरे वा. आणि कपडा हा कॉटन, प्युअर कॉटन, 100% कॉटन. वा, सुंदर कलर्स तुम्ही बघू शकता इकडे, किती छान कलर्स अवेलेबल आहेत इकडे. मस्त मेहंदी कलर मध्ये सुद्धा इथे तुम्हाला साडी मिळू शकते. किती ब्युटिफुल आहे हे. सो तुम्हाला देवीसाठी जर, अच्छा, सो बॉर्डर्स याच्यामध्ये वेगवेगळे अवेलेबल आहे, पण तुम्हाला छान देवीसाठी छान रंगांच्या आणि छान एकदम कॉटन, प्युअर कॉटनच्या साड्या जर घ्यायच्या असतील त्याचबरोबर सिल्कच्या साड्या, तर दिस इज अ व्हेरी राईट ऑप्शन, तुम्ही इथे येऊन घेऊन जाऊ शकताय. बरं, अजून यांच्याकडे लग्नाचा शेला पण इथे लिहिलेला दिसतो. सो एक ह्याची काय कॉस्ट आहे? 350. ह्याच्यामध्ये किती कलर्स अवेलेबल असतात? सध्या हे 3 कलर्स आहेत, 10-12 कलर्स. किती? ठराविक पण 10-12 कलर्स अवेलेबल असतात. ओके, आणि घरात दिसण्यासाठी कॉटनच्या किंवा एकदम साध्या साड्या अवेलेबल आहेत का तुमच्याकडे? बघू ना, मला 1-2 दाखवलं तरी उत्तम, म्हणजे ऑडियन्सला पण तेवढा अंदाज येईल की त्यांच्या, म्हणजे तुम्ही एकंदरीत इथे आलात तर तुम्हाला असे क्लासी थोडे हेवी रेंजच्या पण साड्या मिळतील. 9 वार पण मिळेल, 10 वार पण मिळेल, देवीसाठीच्या साड्या मिळतील, लग्नाचा शेला मिळेल. सो इथे तुम्ही बघायला गेलात तर तुम्हाला घरात ज्या नेसायच्या साड्या आहेत त्याच्यामध्ये कलर्स उत्तम आहेत. ह्याच्यामध्ये पण कलर्स अवेलेबल होतील ना? आणि हे कापड हा कॉटन, सो मोस्टली कॉटनच्या साड्या पण तुम्हाला इथे जास्त बघायला मिळतील. बरं, ह्याची प्राईस रेंज 350 पासून 500 पुढे असं प्राईस रेंज वाढत जाईल. बरं, मागे त्या साड्या दिसत आहेत त्या बघू. इंडिको, इंडिको असं त्या साडीवरती लिहिलं, कॉटनच्या साड्या आहेत ह्या. वा, हे आता एकदम ट्रेंडिंग, एकदम फॅशन मध्ये ब्लॉक प्रिंट साड्या, जयपुरी ब्लॉक प्रिंट साड्या असतात ना, जयपुरी ब्लॉक प्रिंट साड्या. ओ सो हे फार ट्रेंडी नाव आहे साड्यांमधलं, इंडिको जर तुम्ही इथे वाचलं तर. आणि अशा तुम्हाला साड्या इथे मिळतील. बरं, ह्याची काय कॉस्ट आहे? 950. बरं, ह्याच्यामध्ये कलर्स किती अवेलेबल होतील? 5-6 कलर्स. नेव्ही ब्ल्यू कलर सर्वात जास्त वापरला जातो. बरं, घरात यूज करायच्या अजून थोड्या साध्या साड्या बघू शकते का मी? नाइस. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे की जर तुमची एखादी मैत्रीण असेल फॉर एक्झाम्पल, जी खूप जास्त सिरियल्सवरती प्रेम करते आणि तिला जर एखादं कॅरेक्टर मनापासून आवडतं तर त्या कॅरेक्टरने नेसलेली साडी जर तिला तुम्हाला गिफ्ट करायची असेल तर तुम्ही कुठून घेऊ शकता? स्वतःसाठीही घेऊ शकता, नो डाऊट. आणि बजेटमध्ये आहे, कॉस्ट फ्रेंडली आहे, त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीचे अवेलेबल आहेत, डिरेक्ट मॅन्युफॅक्चररकडनं त्यांच्याकडे आलेले आहेत. इतके सगळे प्लस पॉईंट असताना तुम्ही इथे येऊन खरेदी करणारच हो ना? तर अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू अन एंड. तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला, ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि मी अजून कुठे जाऊन काय काय कव्हर करावं ते सुद्धा तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता, सुचवू शकता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. पाहत राहा लोकमत सखी. Thank you.